जोरात बोला हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया सांगितले की लोक काय झाला धर्म बदल ख्रिश्चन झाले नाही का प्रियांनो हा ख्रिश्चनचा सवाल नाही आहे आमचा हक्काचा आहे हालेलुया या वेळेस आपला तिसरा मुद्दा आहे की ज्या ज्या ठिकाणी दबावाखाली प्रार्थना स्थळ बंद करण्यात आलेली आहे ती तात्काळ आणि त्वरित चालू झालीच पाहिजे प्रेज द लॉर्ड कारण संविधान ने आम्हाला पूर्ण अधिकार दिलेला आहे आर्टिकल 25 ते आर्टिकल 27 पर्यंत कुठल्याही जातीचा या कुठल्याही धर्माचा आम्ही प्रचार प्रसार करू शकतो मग हा का आम्हाला दबावलं जातं संविधानच्या नुसार आम्हाला का दाबलं जातं आम्हाला का देवाची भक्ती आमच्या देवाची भक्ती करू देत नाहीत हालेलुया कुठेतरी आमच्या लोकांना दाबलं जातं आणि जेव्हा आम्ही पोलीस प्रोटेक्शन घेण्यासाठी पोलिसांकडे जातो त्यावेळेस आमच्यावर पोलीस लोक उलट आमच्याकडे परवानगी मागतात की तुम्हाला प्रत्येक आठवड्याला प्रार्थना घेण्यासाठी परवानगी घ्यावा लागेल पोलीस स्टेशनची परवानगी घ्यावा लागेल ग्रामपंचायतची परवानगी घ्यावा लागेल आणि तहसीलदारची परवानगी घ्यावा लागेल हालेलुया मी त्यांना सांगू इच्छितो की भरपूर गावामध्ये सर्वच गावामध्ये बरेचसे मंदिर आहेत बरेचसे देवांची मंदिर आहेत मग ते लोक परवानगी घेतात का मग त्यांना हा नियम का नाही आहे जर आम्हाला ख्रिस्ती लोकांना हा नियम आहे लागू केला आहे तर त्यांनाही हा नियम लागू करायला पाहिजे कारण संविधान एक आहे कायदा एक आहे हालेलुया आमचा भारत देश एक आहे आणि भारत देश स्वतंत्र देश आहे आम्ही कुठल्याही जातीचा जात आम्ही बदलू शकतो आम्ही प्रियाला जात बदलली नाही आम्ही धर्म बदलला नाही आम्ही आमचं मन बदललेलं आहे आम्ही पहिले मारामाऱ्या करायचो आम्ही पहिले चोऱ्या लबाड्या करायचो आज करत नाही हे का वाईट आहे का आणि प्रियांनो आम्हाला आमच्या हक्काचा जो अधिकार आहे भक्ती करण्याचा अधिकार आहे तो आज बंद करत आहे तर तो हा अधिकार आम्हाला आमचा अधिकार दिला पाहिजे ही आमची मागणी आहे हालेलुया प्रियांनो ही मागणी जर दिली नाही तर जसं पास्टरांनी सांगितलं तशा प्रकारे 5 पट नाही या ठिकाणी आम्ही 10,000 लोक अनुकूल आणि उपस्थित करू कारण आमचा अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे हालेलुया हालेलुया दुसरा जे आहे की ज्या ज्या ठिकाणी विरोध केला जात आहे ज्या ज्या ठिकाणी देवाच्या सेवकांना मारलं जात आहे देवाच्या सेवकांना या देवाच्या लोकांना मारलं जात आहे त्या त्या ठिकाणी त्या त्या प्रार्थना स्थळांवरती आम्हाला जो आमचा अधिकार आहे आणि त्याच्यानुसार आम्हाला त्या त्या ठिकाणी बंदोबस्त हवा आहे हालेलुया कारण हा आमचा अधिकार आहे आमच्या संविधानने आम्हाला अधिकार दिलेला आहे दुसऱ्या लोकांना जर बंदोबस्त मिळत आहे दुसऱ्या देवाची भक्ती करणाऱ्यांना जर बंदोबस्त मिळत आहे मग आमच्या जिवंत देवाची भक्ती करताना आम्हाला का बंदोबस्त नको आहे गेल्या 2007 वर्ष अगोदर 2007 ला जेव्हा विरोध झाला माझ्या गावामध्ये चापके तलावली विक्रमगड मध्ये तेव्हा आम्हाला 3 महिना बंदोबस्त दिला होता आणि आजही त्या ठिकाणी प्रार्थना चालू आहे मग आज का विरोध होतो त्या ठिकाणी बंदोबस्त देत नाही जेव्हा आम्ही बंदोबस्त घेण्यासाठी जातो पोलीस प्रशासनकडे जातो तेव्हा आम्हाला उलटा धमकावलं जातं की तुम्हाला कोणी अधिकार दिलेला आहे प्रियांना आम्हाला संविधानने अधिकार दिलेला आहे आम्ही जातही बदलू शकतो धर्मही बदलू शकतो तुम्ही कोण बंद करणार आहे आम्हाला धमकी दिली जाते की तुम्हाला राशन पाणी दिलं जाणार नाही तुम्हाला कागद पेपर दिलं जाणार नाही तुम्हाला घरपट्ट्या दिलं नाही तुमच्या घरातून आणता का तुमच्या घरातून तुम्ही देता का राशन हालेलुया म्हणून प्रियांनो आज ती वेळ आलेली आहे की आम्हाला संघटित होऊन या ठिकाणी येण्याची वेळ आलेली आहे का आमचा अधिकार दबावलेला आहे आमचा अधिकार घेतलेला आहे या लोकांनी तो आम्हाला मिळायलाच पाहिजे हालेलुया कारण आम्हाला जो अधिकार बाबासाहेब आंबेडकरनी दिलेला आहे संविधान मध्ये लिहिलेला आहे आम्ही स्वतंत्र आहेत मी काय घरामध्ये खातो मी काय पितो तो माझ्यावरती आहे तुम्ही माझ्यावर दबाव टाकणारे कोण हालेलुया आज जसं साहेबांनी सांगितलं लोकशाही देश आहे लोकतंत्र देश आहे हुकुमशाही देश नाही मग हुकुम का करत आहेत जव्हार पोलीस स्टेशनला आम्ही गेलो तिथून आम्हाला बाहेर काढलं
आम्हाला अधिकार नाही का पोलीस स्टेशन मध्ये बसण्याचा? आम्हाला अधिकार दिलेला आहे पोलीस स्टेशन मध्ये बसण्याचा, आम्हाला अधिकार दिलेला आहे या सर्व आमच्या देवाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे. संविधान मध्ये लिहिलेलं आहे, आर्टिकल 35 ते आर्टिकल 47 मध्ये लिहिलेलं आहे. मग तो का आम्ही गमावू नये? मियांना आम्ही कुठली जात किंवा कुठला धर्म बदलला नाही. आम्ही पहिले वाईट करत होतो, आज आम्ही चांगलं करत आहे. मग आमचा गुन्हा आहे का? मग आम्ही जर गुन्हा करत नाही तर का विरोध केला जातो? तुमच्या घरी आम्ही कोणाला बोलवायला येत नाही. ज्या ज्या गरज पडते ते येतात, ज्यांना शांती भेटायला पाहिजे ते येतात. किंवा मारामारी करून कोणाला शांती भेटली का? मग ते सर्व आम्ही सोडून दिलेलं आहे आणि आज चांगल्या मार्गाला आहेत. आम्ही गरिबांवर दया करणारी लोक आहेत, गरिबांची दाद घेणारी लोक आहेत. मग ते वाईट आहे का? मग काय विरोध केला जातो? त्याची या प्रशासनाने दखल घेतली पाहिजे. आणि आम्हाला तात्काळ ज्या ज्या ठिकाणी विरोध होतो त्या त्या ठिकाणी या प्रशासनाने आम्हाला पोलीस प्रोटेक्शन या पोलीस बंदोबस्त द्यायला पाहिजे, ताकि आमच्या देवाची आम्ही व्यवस्थित भक्ती करू शकू. हालेलुया, हालेलुया. ठीक आहे, आपल्यामध्ये पास्टर्स आहेत. हालेलुया.